गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या बैलगाडा आणि जलिकट्टू खेळासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिलाय डिसेंबर महिन्यात या संदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती तेव्हा याबाबतचा निकाल राखून ठेवला होता अखेर आज या संदर्भातला निकाल न्यायालयानं दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती तामिळनाडूमधील जलिकट्टू आणि कर्नाटकमधील कंबाला या खेळांना परवानगी दिली आहे अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असतात असल्याचा दावा करणाऱ्या याचिका प्राणीमित्र संघटनांनी केल्या होत्या अखेर न्यायालयानं निकाल दिलाय महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सामित तामिळनाडूमध्ये जलकुट्टू आणि कर्नाटकमध्ये कंबल आहे खेळांसाठी संबंधित तिन्ही राज्य सरकारांनी त्या त्या राज्यांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या त्यानुसार त्या त्या राज्यांनी या खेळांना मान्यताही दिली होती मात्र राज्य सरकारच्या या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं यासंदर्भात सविस्तर सुनावणी होऊन डिसेंबरमध्ये हा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला होता अखेर आज त्या संदर्भातला निकाल आला आहे राज्य सरकारांनी पारित केलेल्या कायद्यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चौदा मध्ये जलीकट्टू आणि त्यासारख्या खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता त्यानंतर राज्य सरकारांनी या कायद्यातच सुधारणा करून नवीन विधेयक मंजूर केलं होतं काय म्हटलंय न्यायालयानं पाहूया न्यायालयाने या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा अधिकार यावेळी मान्य केला तामिळनाडूमध्ये जलीकट्टू गेल्या शतकाहून अधिक काळपासून चालू आहे हा खेळ तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे की नाही हे ठरवण्याचं काम न्यायालयाचं नाही जर विधिमंडळानं ना असं ठरवलं असेल की जलीकट्टू तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे तर न्यायव्यवस्था त्याहून वेगळी भूमिका घेऊ शकत नाही यासंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार विधीमंडळाला आहे हीच बाब महाराष्ट्रातील बैलगाड शर्यत आणि कर्नाटकातील कंबला खेळाने लागू होते असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं राजकीय वर्तुळातून अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटत आहेत सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेला निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निघाला आहे गावात देशी जातीच्या बैल प्रामुख्याने शर्यतीत पळवला जातो मधल्या काळात शर्यती बंद असल्यामुळे हजारो बैल कत्तलखाण्याकडे गेले शेळीची किंमत जास्त होती पण बैलाच्या खोंडाची किंमत कमी झाली होती सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयासाठी मी आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अनेक वर्ष बैलगाड्या मालकांनी हा लढा दिला आहे हे सर्वांचं यश आहे मी सरकारचंही मनापासून आभार मानतो मयुराचं सरकार असताना तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी हिरहिरीनं पुढाकार घेऊन हा खटला उभा राहण्यासाठी प्रयत्न केले पहिल्या टप्प्यात अटी शर्तीसह परवानगी दिली होती अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज